नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण रामकृष्ण मिशन या धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेविषयी माहिती घेणार आहोत. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते आणि त्यांच्या देहावसानानंतर आपल्या गुरुच्या विचार कार्य आणि तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी एकत्र येऊन 5 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1899 मध्ये कलकत्त्याजवळ बेलूर मठाची स्थापना केली आणि बेलूर मठ हे रामकृष्ण मिशनचं प्रचार प्रसाराचं प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीमध्येच भारताच्या विविध प्रांतामध्ये या मिशनच्या अनेक शाखा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. रामकृष्ण मिशनची स्थापना करत असताना स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यासमोर काही निश्चित अशा स्वरूपाची उद्दिष्ट होती. त्यामध्ये सनातन हिंदू धर्माच्या आधारावर व्यापक विश्वधर्माचा संदेश जगाला देणं, वेदांताची शिकवण आचरणात आणणे व निष्क्रिय प्रारब्धवादाचा त्याग करणं, त्याचबरोबर ख्रिश्चन मिशनऱ्याप्रमाणे हिंदू धर्माचरणामध्ये लोकसेवेला प्राधान्य देणं आणि धर्माच्या आधारावरती राष्ट्रभक्ती व स्वाभिमानाची ज्योत पेटवून लोकात पारतंत्र्याविरुद्ध क्रांतिकारक वृत्ती फैलावणं, अशी काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्वामीजी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. देशभरामध्ये विविध शाखा स्थापन झाल्यानंतर या मिशनच्या अनुयायांनी देशभर दवाखाने, अनाथाश्रम, वसतिगृह, शाळा इत्यादींची स्थापना करून दीन दलित पीडित लोकांच्या विकासासाठी एक ठोस अशा स्वरूपाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. दुष्काळ, महापूर, चक्रीवादळे, प्लेग यासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या कालावधीमध्ये मानवी विचाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी आजारी लोकांना औषध उपचार, दीनदुबळ्यांची सेवा अशा स्वरूपाची कामं केलेली आहेत. हे अत्यंत लोक उपयोगी अशा स्वरूपाची कामं त्या कालखंडामध्ये रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून होऊ शकली, मला वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्त्री शिक्षणाचा सुद्धा अत्यंत जोरदार अशा स्वरूपाचा पुरस्कार रामकृष्ण मिशनने केलेला आहे. धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव अशा स्वरूपाचं काम त्यांनी केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून जागृत करणं आणि त्यांच्या दुःखाचं निवारण करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक धार्मिक आणि सामाजिक संस्था स्थापन झाली पाहिजे असं खुद रामकृष्ण परमहंस यांचं मत होतं. आणि त्यामुळं त्यांचं ते मत लक्षात घेऊन त्यांच्या विचार आणि तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आलेली होती. स्वामीजींचं असंही मत होतं की भारतामध्ये प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल अशा स्वरूपाची विचारधारा आहे भारतीय समाजामध्ये. या समाज मनाला केवळ जागृत करण्याची आवश्यकता आहे, या समाज मनाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यामुळे त्यांनी भारतीय तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध होईपर्यंत थांबू नका असा अत्यंत मोलाचा संदेश दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं रामकृष्ण मिशनने स्वामी विवेकानंदांच्या नेतृत्वाखाली आणि त्याही नंतर विविध क्षेत्रामध्ये विपुल अशा स्वरूपाचं काम केलेलं आहे. बघा, 1899 शिकागो या ठिकाणी जी सर्व धर्म जागतिक
परिषद भरलेली होती, त्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होते. त्या ठिकाणी हिंदू धर्म आणि संस्कृतीचं प्रतिनिधी म्हणून आपले विचार मांडत असताना स्वामीजींनी म्हटलेलं आहे की हिंदू धर्म आणि संस्कृती ही सर्व धर्म आणि संस्कृतीची जननी आहे. जगाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्याची कुवत आणि क्षमता हिंदू धर्मामध्ये आहे हे त्या ठिकाणी त्यांनी ठासून मांडलेलं आहे. माय ब्रदर अँड सिस्टर असं अमेरिकेतल्या लोकांना त्यांनी पहिल्यांदा संबोधलं तर अशा पद्धतीनं बंधुभावाची अर्थ हा त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या समुदायाला दिली. त्यावेळेस हा समुदाय अत्यंत हेलावून गेलेला आहे, भारावून गेलेला आहे. स्वामीजीनं त्या ठिकाणी जे विचार मांडलेला आहे त्या ठिकाणी त्या मांडलेल्या विचारामुळं जागतिक सर्व धर्म परिषदेला जगाच्या कानाकोपऱ्यातून जे विविध धर्माचे प्रतिनिधी आलेले होते ते अत्यंत मंत्रमुग्ध झालेले. या भाषणानंतर स्वामीजी अमेरिकेच्या विविध भागामध्ये, इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केलेले. त्यांच्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीची माहिती संपूर्ण जगाला समजून सांगण्याचं काम केलेलं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदुस्थानला एवढी मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असताना त्या देशामध्ये जाऊन ख्रिश्चन धर्म आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार करणं हे खऱ्या अर्थानं वेडगळपणाचं लक्षण आहे असं त्या ठिकाणी स्वामीजींच्या त्या विचारामुळं पाश्चात्य विचारवंतांना वाटू लागलेलं आहे. मला वाटतं या संदर्भामधलं स्वामीजीचं महत्व आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येईल. हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या संदर्भामध्ये भारतीय लोकांच्या मनामध्ये आत्मसन्मान जागृत करण्याचं काम स्वामीजीने केलेलं आहे. आणि पाश्चात्य देशांना सुद्धा हिंदू धर्म आणि संस्कृतीचं महत्व त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे. आणि त्यामुळं पाश्चात्य जगाचा सुद्धा हिंदुस्थानकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. याचं खऱ्या अर्थाने क्रेडिट हे स्वामीजींना आपल्याला द्यावं लागेल. जागतिक पातळीवरती पहिल्यांदा हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामकृष्ण मिशनची जी धार्मिक आणि सामाजिक संस्था क्षेत्रामध्ये काम करणारी जी संस्था स्वामी विवेकानंदांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली, मला वाटतं देशातल्या संन्याशांनी 19व्या शतकामध्ये एकत्र येऊन पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं काम करणारी संस्था स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली असेल. तर अशा पद्धतीनं एक अत्यंत व्यापक अशा स्वरूपाचं मानवी विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य माणसाचे दुःख दैन्य नष्ट करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत अहो रात्र त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. अविरत अशा स्वरूपाचं त्यांनी काम केलेलं आहे. पाश्चात्यांनी पौर्वात्य देशाकडून आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूपाचं ज्ञान घ्यावं आणि पौर्वात्य देशांनी पाश्चिमात्यकडून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान घ्यावं. दोघांनी अशा पद्धतीनं एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण जर केली तर त्यामुळं संबंध मानवजातीला त्याचा फायदा होईल आणि एक नवीन संस्कृती त्या ठिकाणी उदयाला येईल असंही विचार त्या ठिकाणी स्वामीजींचा होता. स्वामीजीनं धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे विपुल अशा स्वरूपाचं काम केलेलं आहे त्यामुळंच नंतरच्या कालखंडामध्ये भारतीय चळवळीला पोषक अशा स्वरूपाची पार्श्वभूमी निर्माण होऊ शकली हे आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतलं.